लोकसेवा बहुजन महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने ब्लँकेट व जेवणाचे वाटप। लोकसेवा बहुजन महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शिवाजी सर्वदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण, शहर अध्यक्ष इरफान शेख यांच्या वतीने थंडीत गोरगरिबांना 500 ब्लँकेट किट वाटप करण्यात आले, तसेच जेवण देखील वाटप करण्यात आले। नेहमीच आपल्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमातून लोकांची सेवा लोकसेवा बहुजन महासंघ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येते। त्याच अनुषंगाने सध्या थंडीच्या काळामध्ये गोरगरीब खोतगुरू लोकांना सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन, पार्क चौक, हॉस्पिटल आदी परिसरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप तसेच एक वेळ जेवणाचे वाटप या प्रसंगी करण्यात आले होते। या प्रसंगी शहर उपाध्यक्ष समीर शेख, नेहा चव्हाण, जिल्हाध्यक्ष इलियास जुबेर, दक्षिण उपाध्यक्ष विक्रम दंडोती आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते।